थोड़े थोड़े
more than this. Krishna. कारण आपल्याला गुजरातशी जाता काय तुम्ही करत असू नका. अरे अरे कुठे नवाद 90 ही जयंती आज आहे सावित्रीबाई फुले यांची. महात्मा ज्योतिराव फुल्यांना त्यांच्या बरोबरीनं सावित्रीबाईनं साथ दिली, त्यांचा जन्म ह्या घरात झाला. आणि आज आपण पाहतो आहोत की त्याच्या अगोदर तर बहुजन समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, महिलांना तर अजिबात नाही, दलितांना तर अजिबात नाही. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी फार मोठं काम याच्यामध्ये केलं. इतिहासामध्ये अनेक महिला आहेत, म्हणजे झाशीची राणी जिने आपल्या दत्तकपुत्राला घेऊन स्वातंत्र्यासाठी लढाई लढली, अगदी तशाच प्रकारची कृती जी आहे सावित्रीबाईंनी ज्या वेळेला प्लेगची साथ आली त्यावेळेला दलित प्लेग झालेल्या व्यक्तीला बाळाला पाठीवर घेऊन 8 किलोमीटर सावित्रीबाई धावत गेल्या आणि शेवटी त्या प्लेगनेच त्यांचा तिथेच देहांत झाला. या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या अजून लोकांच्या समोर आलेल्या नाहीत. हा किती मोठा त्याग आहे, त्याही एक प्रकारे जे आहेत गोरगरिबांसाठी शहीदच झालेले आहेत. तर ह्या अशा आपल्या सगळ्या ज्या महिला असतील त्यांच्याबद्दल खरोखरच या देशाचं म्हणजे भाग्य आहे की या महिला या देशात जन्माला आल्या. आणि त्यापैकी सावित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या इथे आपण मला असं वाटतं 2004 इथे सगळं पडलेलं होतं, याचं त्याचं सगळं आपण पुनरुज्जीवन केलं आणि प्रयत्न केला की जुन्या पद्धतीनं याचं परत एकदा संरचना या घराची व्हावी. आणि तेव्हापासून 3 जानेवारीला आम्ही येतच असतो सगळे, बाकीचे लोक येतात. तिथे आणखीन काही जे आहेत एक त्या पर्यटनातून 4-5 कोटी रुपये मंजूर करून आपण रिसॉर्ट्स वगैरे कल्पना काही काम झालेलं आहे ते आम्ही आणणार. आणखीन एक 7 कोटी रुपयाचे जे आहे प्रस्ताव आम्ही सरकारच्या पुढे जे आहे ठेवलेला आहे तो पण मंजूर होईल. त्यातून सावित्रीबाईंच्या कार्यक्रमातलं त्यांचं संपूर्ण शिल्प शाळा असेल आणखीन काही असेल या बाबतीला कौशल्य विकास वगैरे काही असतील तर या बाबतीमध्ये आम्ही त्यांना इथे करण्याचा प्रयत्न करणार. अधिकाधिक लोकांनी इथं यावं, सावित्रीबाईंच्या संदर्भातली जे आहेत लायब्ररी वगैरे इथे व्हावी तयार, पुस्तक वगैरे जे आहेत तिथे निर्माण मिळावीत आणि लोकांना इथून स्फूर्ती मिळावी. काही लोक जे याच्यावर सिरियल काढत आहेत, आणखीन काही गोष्टी, तर या पद्धतीनं जे आहे की आज देशात आणि जगभर सावित्रीबाईंच्या या कार्याचा प्रचार चालू आहे. साहेब मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांब होतो, काही काही अंतर्गत वाद आहेत असं पवार साहेबांनी सांगितलं की ठीक आहे की आता एका पक्षाचं मंत्रिमंडळ असलं तरी त्याच्यामध्ये थोडेसे वादविवाद असतात. त्या 15% आमदारांच्या संख्येच्या 15% फक्त मंत्री होऊ शकतात. त्याच्यामुळे पूर्वी एकेकाळी व्हायचे 60-60 सुद्धा मंत्री करत होतो आपण, आता 43 सगळं बसवायचं आणि ते तिन्ही पक्षाचे लोक बसवायचे आणि त्यांची ती खाती बसवायची. त्याच्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत हे साधारणपणे 20-22 असायचे, तर ह्यावेळेला मला असं वाटतं 33 कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत. त्यामुळे खातीसुद्धा महत्त्वाची कमी पडतात. पूर्वी कसं असायचे 22 कॅबिनेट असले आणि बाकीचे 20-21 राज्यमंत्री असले की ते खाते जे आहेत त्यांना सगळ्यांना मिळायचे. आता तो आहे साहेब खडसे साहेब नाराज आहेत पण संपर्कात आहेत असं तुमच्या कळतं. कोण? एकनाथ खडसे साहेब.
ठीक आहे. आता ते त्यांचं त्यांना असं आहे की ते मॅच्युअर लीडर आहेत, त्यांनी निर्णय घ्यावा ना काय चालू याच्यात. आम्ही काय सांगतो.